महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसामुळे ओला दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या महाराष्ट्रातील शेतकरी अगोदरच कर्जबाजारी आहे आणि या कर्जानं त्रस्त असलेला शेतकरी त्याच्यावर आसमानी संकट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे ओला दुष्काळामुळे. आणि शासनानं लवकरात लवकर यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे. नाहीतर गेल्या वर्षी आमच्या उमरी तालुक्यामध्ये तुराटीचा शेतकरी डायरेक्ट स्वतःचं शरण रचून स्वतः त्या ठिकाणी राखील ओतून आत्महत्या केला. ह्याचं कारण म्हणजे आज शेतकरी सगळा कोरडवाहू शेतकरी आहे. या भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि आज सोयाबीन नाहीसं झालेलं आहे. शेतकऱ्याच्या हातून निघून गेलेलं आहे. सरकारी कर्ज मिळालेलं नाही. प्रायव्हेट कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि ह्या पेरण्या केलेल्या प्रायव्हेट कर्जसुद्धा देण्याची ऐपत आज शेतकऱ्याकडे राहिली. आणि म्हणून या भागातल्या सरकारनं ताबडतोब निर्णय या ठिकाणी घेतला पाहिजे आणि शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे. सोयाबीन नाहीसं झालं आहे. कापूस या ठिकाणी फुटून त्या कापसामधून सुद्धा त्या सरकीमधून आज मोडं निघत आहेत. ज्वारी हातची नाहीशी झाली आहे ज्वारी पूर्ण. आणि म्हणून शेतकऱ्याला भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आंध्राच्या धर्तीवर ज्याप्रमाणे आंध्र सरकारनं एकरी 8,000 रुपये शेतकऱ्यांना रब्बीला आणि खरीफाला 8,000 रुपये ज्या पद्धतीनं दिले, आता रब्बीला या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी एकरी 10,000 रुपये मदत या ठिकाणी दिली पाहिजे आणि हेक्टरी 50,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान देऊन तात्काळ कर्जमाफीचं सुद्धा नियोजन या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने घेतलं पाहिजे. तरच महाराष्ट्रातील शेतकरी जगेल, अन्नदाता जगेल. अन्यथा या ठिकाणी अन्नदाता जिवंत राहील का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणून सरकारला आमचं या ठिकाणी निवेदन आहे की तात्काळ आपण या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची वेळ निर्माण झालेली आहे आणि निश्चित सरकारनं ही भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून सरकारला जबाब विचारू.